सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्टार प्रकल्पांतर्गत राज्यातील मुख्याध्यापकांचं ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. हे प्रशिक्षण नेमकं कसं सुरू करायचं, कुठे सुरू करायचं आणि प्रशिक्षणाच्या संपूर्ण स्टेप्स कोणते आहे, अगदी थोड्या वेळात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, सुरू करूया की स्टार प्रकल्पांतर्गत मुख्याध्यापकांनी प्रशिक्षण कसे पूर्ण करायचे आणि सुरू कसे करायचे. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपला जो मोबाईल आहे तो मोबाईल आपला अपडेट करून घ्या. मोबाईल अपडेट असल्याशिवाय तुम्हाला प्रशिक्षण सुरू करता येणार नाही. मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा, तिथे सॉफ्टवेअर अपडेट असं दिसेल बघा तुम्हाला, हे ह्या सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करा. याच्यावर क्लिक करता क्षणी इथं असं येईल, इथं तुम्हाला दिसेल की आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे की नाही, केव्हा अपडेट केलेलं आहे ते देखील आपल्याला दिसेल. त्यानंतर मित्रांनो, मोबाईल अपडेट केल्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब मात्र अशी आहे, जुन्या व्हर्जनच्या मोबाईलमध्ये हे प्रशिक्षण चालणार नाही. जनरल आता खूप कमीत कमी जणाकडे आहे ते जुने मोबाईल. तुम्हाला प्रशिक्षण करता येण्यासाठी मोबाईलचं व्हर्जन 5 च्या पुढे असावे. आता उदाहरणार्थ ह्या मोबाईलचं व्हर्जन जे आहे अँड्रॉइड व्हर्जन 12 आहे, त्याच्यामुळे याच्यात काही प्रॉब्लेम नाही, 5 च्या आतलं व्हर्जन नसावं. पुढची बाब आहे, प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे, प्ले स्टोअरमध्ये जाऊन इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. सर्वप्रथम ॲप डाउनलोड केलं मित्रांनो, ॲप डाउनलोड केल्यानंतर इथं ईमेल आय डी टाका आपला, जो तुम्ही नोंदणी करताना दिलेला होता तोच ईमेल आय डी टाकायचा. खाली पासवर्ड टाका, इन्फोसिसकडून तुम्हाला ईमेल आय डी आलेला आहे पासवर्डचा. तुमचा ईमेल आय डी हा युजर नेम आहे, इन्फोसिसकडून आलेल्या मेलमध्ये पासवर्ड आहे, तो पासवर्ड टाकायचा. नंतर तो पासवर्ड लागेल तर तुम्ही बदल करून घ्या. मित्रांनो, दुसरी सोपी ट्रिक सांगतो, बऱ्याच जणाला ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून प्रशिक्षण सुरू होत नाही, किंवा काही जणाला मेलच आला नाही. सोपं करायचं, इथं आल्याच्या नंतर आपण इथं गुगल दिसतं या गुगलवर क्लिक करा तरी तुमचं, मात्र त्याच्यासाठी जो ईमेल आय डी प्रशिक्षणासाठी दिलेला आहे तो त्या मोबाईलमध्ये ओपन असणं गरजेचं आहे. ह्या गुगलवर क्लिक केलं तरी तुमचं प्रशिक्षण सुरू होऊन जातं सरळ. अजून एक महत्त्वाची बाब सांगतो, जर एवढं करूनही तुम्हाला मेल आलेला नाही आहे आणि प्रशिक्षण सुरू करता येत नाही, काही जणांना वाटतं मला मेलच आला नाही, मग माझा पासवर्डच आलेला नाही, तरी गुगलमध्ये टाईप करून गुगलवर क्लिक करून प्रशिक्षण सुरू करता येतं. काही जणांना ॲपमधून प्रशिक्षण सुरू करता येत नाही, त्यांनी काय करायचं ते सांगतो. ज्यांना ॲपवर प्रशिक्षण करायला अडचण येते, प्रॉब्लेम येते, त्यांनी वेबसाईटवरून सुरू करायचं प्रशिक्षण. वेबसाईट कोणती आहे तर हे बघा, ही वेबसाईट आहे infosysspringboard.com. या वेबसाईटवर जायचं मित्रांनो, आणि या वेबसाईटवर गेल्यानंतर इथं क्लिक करता क्षणी या वेबसाईटवर तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसेल. बघा मी आता इथं, म्हणजे तुम्ही कुठल्याही ब्राउझरमध्ये जा, मी गुगलमध्ये आलेलो आहे. इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड असं फक्त एवढंच टाकलं, बाकीचं पुढं .com टाकलंही नाही, तरी इथं सुरुवातीलाच आलं बघा इन्फोसिस. ह्या इन्फोसिसवर क्लिक करा, ह्या इन्फोसिसवर क्लिक करता क्षणी तुम्हाला इथं असं दिसेल. लॉग इन म्हणतं ते, लॉग इन वर क्लिक केलं की आपल्याला प्रत्यक्षामध्ये तुमचं युजर नेम पासवर्ड टाकला, किंवा मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं, काय सांगितलं होतं सुरुवातीला, की हे बघा इथं या गुगलवर क्लिक करायचं सांगितलं होतं. या गुगलवर जरी क्लिक केलं, तुम्ही सरळ प्रशिक्षणात येता मित्रांनो गुगलवर क्लिक केलं की. हे बघा, ओके आलो तर आपण इथं तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसायला लागेल. प्रोफाईलमध्ये तुमचं नाव दिसेल, त्यानंतर तुम्हाला इथं काही इंटरेस्ट निवडायला सांगितलं जाते, इंटरेस्ट निवडायचे. प्रोफाईलमध्ये तुमचं नाव, तुमचा ईमेल आय डी देखील दिसेल आणि तुमचा मोबाईल नंबर पण दिसेल तुम्हाला. प्रोफाईल तुम्हाला एडिट करायची सगळ्यात अगोदर. खूप जण फोन करत आहे मागच्या काही दिवसापासून, प्रोफाईलच एडिट होत नाही. ज्यांची एडिट होत नाही त्यांनी सध्या त्या भानगडीत पडू नका, नंतर एडिट करा, कारण तिथंच तुम्ही खचून जाल. प्रोफाईल सहज एडिट होते मित्रांनो. हे एडिटवर क्लिक करा. एडिटवर क्लिक करता क्षणी इथं तुमचं नाव, तुमचा जेंडर निवडायचं आहे, शेअर निवडायचं आहे, त्यानंतर बोर्ड निवडायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर आणि प्रोफाईल एडिट कशी करायची याचा स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षणामध्ये येता. आता सर्वात प्रथम आपल्याला प्रशिक्षण सुरू करण्यासाठी पूर्वचाचणी सोडायची. पूर्वचाचणी सोडल्याशिवाय तुम्हाला प्रशिक्षण सुरू करता येणार नाही. पूर्वचाचणी सोडायची, पूर्वचाचणी सोडवताना देखील बरेच जण अशी चूक करत आहे, पूर्वचाचणीच्या प्रश्नांची उत्तरं देतात पण ती फिनिश करत नाही, सबमिट करत नाही.
ज्या जोपर्यंत तुम्ही चाचणी फिनिश करत नाही, सबमिट करत नाही, तोपर्यंत ती चाचणी तुम्ही दिली असे ग्राह्य होत नाही आणि म्हणून तुमचं प्रशिक्षण सुरू होतं. बरेच जण माझा, मी दोनदा चाचणी सोडली तरी माझं प्रशिक्षण सुरू होत नाही. तुम्ही चाचणी सोडली पण ती सबमिटच केली नाही, फिनिशच केली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला प्रशिक्षण सुरू होत नाही. ती काळजी घ्या, जिथं फिनिशचं बटन आहे ते फिनिश करा, म्हणजे सबमिट होईल आणि मग तुम्हाला प्रत्यक्षामध्ये प्रशिक्षण सुरू करता येईल. आता प्रशिक्षण सुरू केल्यानंतर बघा, इथं एक 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 घटक आहे. मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण स्वरूप व कार्यवाही हा घटक पूर्ण करा. नंतर PLC मुख्याध्यापक कर्तव्य जबाबदाऱ्या, लेखन कौशल्य, तांत्रिक कौशल्य, मूल्यमापन कौशल्य आणि नंतर एक चाचणी, म्हणजे पूर्व चाचणी तर आहेच पण फेज 1 आहे. फेज 1 मध्ये एवढे घटक आहेत, हे एवढे घटक झाल्यानंतर एक चाचणी आहे. ह्या चाचणीत फक्त 5 प्रश्न आहे. या 5 पैकी 3 प्रश्न तुमचे बरोबर येणं गरजेचे आहेत तर तुम्हाला पुढचे घटक ओपन होतात. इथं तुमचा एकच प्रश्न बरोबर आला तर पुढचे घटक ओपन होत नाही. तुम्ही पुन्हा म्हणताना मला पुढे जाता येणार, माझा एकच घटक पूर्ण झाला, माझा फेज 1च पूर्ण झाला, फेज 2 मध्ये जायसाठी मला इथं 5 पैकी 3 प्रश्न माझे बरोबर येणं गरजेचे आहेत. मित्रांनो, असं करत करत तुम्हाला पुढचे घटक सगळे पूर्ण करायचे आहेत. ते बघा, 5 पैकी किमान 3 प्रश्न बरोबर येणं गरजेचे आहे. एक घटक पूर्ण झाल्याच्या नंतर, आपले सगळे घटक पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षामध्ये स्वाध्याय आहेत, स्वाध्याय पूर्ण करायचे आहेत. ते स्वाध्याय तिथं अपलोड करायचे, ते कसे अपलोड करायचे त्याचा व्हिडिओ देखील स्वतंत्र आहे, तो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. या पद्धतीनं, सहज सोप्या पद्धतीनं आपण आपलं प्रशिक्षण, मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण पूर्ण करू शकतो. मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.